राज्यात सत्ता आल्यानंतर गेली 1.5 वर्ष ऊन पावसाच्या तडाख्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलो आहे. त्यांच्या समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना करत आहोत आणि पुढेही आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये आपली जबाबदारीच आहे. आसमानी संकटाच्या बाबतीत आपण सगळेच हतबल असतो, पण आसमानी संकटानंतर बळीराजावर पूर्वीप्रमाणे अध्यक्ष महोदय सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून घेत आहोत. पूर्वीप्रमाणे म्हणजे कधी ते आपल्याला माहीत आहे, बळीराजालाही माहीत आहे. ते सुलतानी संकट आम्ही आता मोडीत काढलेलं आहे. मला खात्री आहे की आसमानी संकटातून आपण निश्चितपणे शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि करणार आहोत. दिवंगत रानकवी नादो महानोर यांनी म्हटले, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, हे आपल्या महानोर यांनी म्हटलंय. आणि म्हणून बळीराजाच्या आयुष्यातही असंच चैतन्य यावं या दिशेने आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत. या सभागृहात बसलेले अनेक सदस्यही माझ्याप्रमाणेच शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. गेल्या काही वर्षापासून निसर्ग चक्र बदलत आहे. अल निनो इफेक्ट असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, क्लायमेट चेंज असेल, असे यामुळे आवेळी येणाऱ्या पावसाचं प्रमाणही वाढलं आहे. त्याचबरोबर क्लायमेट चेंजमुळे कमी दिवसात भरपूर पाऊस पडतो हेही आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहतोय. आणि एकीकडे अतिवृष्टी तर दुसऱ्या भागात दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस कधी गारपीट, अशी स्थिती गेली काही वर्ष सातत्याने या ठिकाणी निर्माण होतीये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.